तिसरा पीक आहे माझे भेंडीचे. बर. मी तिसऱ्या पिकात म्हणलं तर ही आता जी सॉलिडर टेक्नॉलॉजी औषध जी वापरलं मी हे आताच माझा प्लॉट आहे चांभऱ्यापैकी आला. बऱ्यापैकी म्हणजे 100% चांगला आहे प्लॉट. म्हणून म्हणजे माझं रासायनिक म्हणजे 2 फुटाच्या वर किती झाडं नाही 2-4 फुट. हे आता सध्या जर माझ्या झाडाची हाईट बघितली झाडाची आता एवढी हाईट आहे सध्या. ओके. अजून पण प्लॉट कधी संपलं काय सांगू शकत नाही बरं का. बर बर बर. आणि काल साहेब वजरावाडला देऊन आलो भेंडी. तिने सब भेंडी गेलो बघितली भेंडी बैठा ही भेंडी तुमचीच का. होय आमचीच आहे म्हणजे भेंडी. त्यात गेलो भेंडी बैठे साहेब म्हणजे उद्या 2 कॅरेट घेऊन या. मला वाटलं साहेब उद्या काय निघणार भेंडी तुम्हाला मी मंगळवार देतो. आणि आज सकाळी उठून बघतो भेंडी तोडायला. ह्याची चव अशी आहे की मार्केटमध्ये आता जर गेलं चालून माझा 1 महिना झाला प्लॉट मार्केटमध्ये सांगायलाच नाही माझी भेंडी तिने थोडक देत की आपू मुला कुठं आहे मार्केटमध्ये. बर थोडक सर मनसुर भाई तुमच्या पुढे माहित आहे साहेब तिने फोन लावते भेंडी तुमचीच पाहिजे आम्हाला. बर व्यापारी. हा व्यापारी साहेब माहिती का ही माझा 10 गुंठा प्लॉट आहे. ह्या दिवस आठवड्यातून 4 ते 5 वेळा तोडायला ती भेंडी. बर 10 गुंठा प्लॉट मध्ये एक कोपरा तोडायचा दुसरा कोपरा तिकडे तोडायचा तिसऱ्या दुसऱ्या दिवशी तोडा इकडे आले असते. आता काल एक दिवस तोडला नाही मी तर आज बघा भेंडी साहेब बघा कुठे गेल्या. आज उद्या जर नाही तोडला तर मार्केट मध्ये माझी भेंडी घेणार कोण साहेब. एक दिवस घ्या माझ्या हिशोबाने सॉलिड टेक्नॉलॉजी महाग नाही सर स्वस्त आहे. कसं महाग आहे सांगा सर काय आहेत महाग आहेत तुम्ही सॉलिड चार्ज म्हणा कृषी अमृत म्हणा डीपी घ्याय तर 1300-1450 किलो पोत आहे सर. आणि कृषी अमृत घेतलं तर किती 550 रुपये पोत आहे सर. ती एक पोत घ्या 2 पोती घ्यायला सर. म्हणजे 2 पोते मी याला एक पोत टाकून कुठं लागणार 10 गुंठ्यात नुसता साखर टाकल्या का मग. आणि साहेब कृषी अमृत आरामशीर सगळ्या झाडांना व्यवस्थित पडलं सर. बरोबर. 2 पोती कृषी अमृत वर एवढा प्लॉट आला सर. अजून याच्यानंतर काय टाकलाय आता दुसरा दोन टाकायचा सर. माहिती का शेतकऱ्यांना उत्पादन चांगलं मिळालं शेतकऱ्या पुढे जाणार आहोत. शेतकऱ्याला काय रासायनिक मध्ये करून शेतकऱ्याला परवडत नाही जास्ती. बरोबर. सॉइल चेंज नाही सोनेरी कलर आहे भेंडीचा. अच्छा. टेन्शन नाही भेंडी काल ज्यांनी रासायनिक वापरलं त्यांची काळपट पडते. हो काळपट पडते भेंडी. आणि साहेब कसं आज भेंडीत नेली मार्केटला उद्या सकाळपर्यंत किंवा संध्याकाळ पर्यंत भेंडी हायशी राहणार. अरे वा म्हणजे हाच तुडलेली भेंडी उद्या आहे तशीच राहणार. होय होय. माझी गाडी पंक्चर झाल्यामुळे मला जायला वेळ झाला बाजारमध्ये. हा सकाळी. ओके. माझा अंदाज होता की आपलं काय 2.5 का इकणा का 300 इकणा म्हणलं आपलं काय टेन्शन घ्यायचं नाही म्हणलं. आणि त्याची लहान भेंडी होती ती पण 300 रुपये विकली. आणि माझी नंतर जरा मोठ्या साईज मध्ये होती भेंडी. बर. आणि सोनेरी कलर असल्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त रेट निघली भेंडी. सोनेरी कलर असल्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त रेट निघली. आता आम्हाला जर 2.5 रुपये निघत पण आम्हाला टेन्शन नाही का तर आमचा खर्च कमी आहे. खर्च कमी. होय. बरोबर. आणि रासायनिक मध्ये कसं आहे खर्च 5-60-70% खर्च जातो रासायनिक मध्ये. तसा आमचा तेवढा खर्च नाही. आमचा निम्मा खर्च आणि निम्मा आम्हाला उत्पादन मिळते. आम्हाला टेन्शन नाही ना. माझा 8 दिवसात कमी 8 दिवसात बघा गुरुवार 8 दिवसात माझा 17 कॅरेट माल निघाला 10 गुंठ्यात. 10 गुंठ्यामध्ये 8 दिवसात 17 कॅरेट माल निघाला. 17 कॅरेट. अरे वा. आणि साधारणतः काय रेट चालू आहे सध्या. आता सध्याला रेट भेंडीचा 35-40 रुपये रेट आहे किलो. हा किलो. ही मार्केटमध्ये 30-35 रुपये देतात आणि ही 40-85 पुढे पानाच्या आसपास. ओके ओके. बाजार बहुत कसा आहे माझा कसा आहे मी किती पण वेळेने जाऊ दे 7 जाऊ दे किंवा जर लवकर गेलं तर माझा माल त्यांच्यापेक्षा 50 रुपये जास्त विकणार. केमिकल नाही. केमिकल नाही नुसतं सॉलिड टेक्नॉलॉजी वापरले दुसरं काय वापर नाही. 100% सॉलिड टेक्नॉलॉजी फॉलो करतो. आता वातावरण ढगाळ वातावरण आहे डेंजर वातावरण आहे सध्या. आता पूर्ण डेंजर वातावरण. होय होय. बुरीसाठी म्हणा नंतर मुळीसाठी सगळे ही करते खरं. सध्याला बघा पानावर कुठं रोग बी कुठं काय असेल दिसणार नाही तुम्हाला कुठं साईडला बघा. आता हे बघा ना हे जे पान आहे सर्वच पानं जे आहे 100% निरोगी आहेत. आणि असे जर पानं असतील तर तुम्हाला जो उत्पादन मिळणार आहे ते 100% मिळणार उत्पादन. अगोदर तेव्हा तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये भेंडी करायचे तर त्याची काय परिस्थिती असायची जेव्हा तुम्ही रासायनिक वापरत होत तेव्हा. त्यात कसं आहे त्यात प्लॉटला एवढा ग्रीनरी येत नव्हता. बर. आणि दुसरं म्हणजे पाना साईज होत नव्हती. आणि भेंडीसाठी कसं माहिती आहे थ्रिप्स जास्त अटॅक करते भेंडीला. दिवसाची थंडी दिवसात थ्रिप्स जास्त अटॅक करते. आणि आता सध्याला म्हणते थ्रिप्स एक पण मिळणार.
7 तोडे झाले पण 7-8 तोडे झाले. ओके, आणि अजून किती दिवस चालेल अंदाजे? अजून तरी साहेब 1.5 ते 2 महिने चालला अजून चालेल. ओके, काय सांगायचं बघा, शेंडा अजून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 9 म्हणत तर पण अजून याचा 15 गेला घेऊच बरोबर एवढा सेटिंग व्हायचा, याच्या पुढचा 15 म्हणजे महिना 1.5 महिना प्लॉट आराम चालणार, जास्त त्याला कमी नाही चालणार. ओके, मी या भेंडीसाठी रासायनिक आहे, रासायनिक काय वापरतो साहेब जास्त त्याला? बर, आणि रासायनिक मध्ये कसं आहे, रासायनिक आणि ह्या वातावरण मॅच होत नाही रासायनिक थंडीमध्ये पावसात, आणि रासायनिक वापरतो तेवढा प्लॉट हे होत नाही असं, म्हणजे हाईट घेत नाही, पिकअप घेत नाही प्लॉट एवढा मग. आणि मला तरी असं वाटतं टेक्नॉलॉजी औषध म्हणजे बेस्ट वाटतं. सर, सगळ्यात मोठं समाधान हे की आपण पौष्टिकांना लोकांना खाऊ घालवलोय आणि शेतकरी आज बोललेच भैया की खूप कमी खर्चात इतकं छान उत्पन्न. ते मगाशी बोलताना असं बोलले की मला कंटाळा आलाय तोडून, इतकं इल्ड आहे, मग ह्याच्यापेक्षा आणि शेतकऱ्यांच्याकडनं काय आलं पाहिजे सर? बरोबर बरोबर, त्यांचं कौतुक करायला पाहिजे की ह्या ते ह्या टेक्नॉलॉजीकडे वळले. माझा शेतकरी मित्राला संदेश एकच आहे की रासायनिक शेती बंद करून ही जी आपण सॉइल जे टेक्नॉलॉजी औषध आहेत हे वापरलं तर शेतकऱ्यांची पण बचत होईल आणि शेतकऱ्यांना उत्पादन पण चांगलं. सर नमस्कार. नमस्कार साहेब. सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव अप्पासो सिराज मुल्ला, तालुका जिल्हा सांगली. जत सांगली? हा जत सांगली. ओके, आता आपण या तुमच्या भेंडी पिकामध्ये आहोत बरोबर? बरोबर. ओके, सर क्षेत्र किती इथं भेंडीचं? भेंडीचं साहेब 10 गुंठे आहे. सगळी 10 गुंठे क्षेत्रामध्ये तुम्ही भेंडी लावलेली आहे? हो. ओके, आणि साधारणतः आता आपण या ठिकाणी बघतोय जी भेंडी आहे तुमची, आता हे जे पान आहे भेंडीचं एवढं पान होतं का मोठं? नाही साहेब. हात लावून दाखवा बरं. हे बघा, हे बघा, नंतर हे आहे सर्वच जे पान आहेत त्यांची साईज जी आहे आपण बघू शकतो. तुमचा हात ठेवा बरं त्याच्यावर, बघा पूर्ण हात झाकून जातोय, दोन हात ठेवले तरी झाकून जाते बरोबर. एवढं मोठं पान झालंय आणि त्याची जी ग्रेनरी आहे एकदम जबरदस्त आहे. ही जी भेंडी आहे, ह्या भेंडीचा जे आपण क्वालिटी म्हणतो की आता या ठिकाणी आपण बघू शकतो त्याच्यावरती लव जी आहे एकदम सुपर आहे बरोबर. तर आपण फोकस जर केला भेंडीवरती तर एकदम सुपर अशी तिच्यावरती लव आलेली आहे, म्हणजे तिची प्रोडक्शन सिस्टीम जी आहे तिची जर एखाद्या कीड आहे त्यांच्यापासून रशरश किडी असतील किंवा वेगवेगळ्या किडी असतात त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी तिची जी आपण म्हणतो लव ती खूप आपल्याला फायदेशीर असते. पण जनरली रासायनिकच्या शेतीमध्ये अशी लव बघायला भेटत नाही. बरोबर. मग तुम्ही काय केलं इथं एवढं चांगली क्वालिटी उत्पादन घेता तुम्ही नेमकं काय केलंय? मी या भेंडीसाठी जे रासायनिक आहे ते रासायनिक काय वापरतो साहेब जास्त त्याला? बर, आणि रासायनिक मध्ये कसं आहे रासायनिक आणि ह्या वातावरण मॅच होत नाही रासायनिक थंडीमध्ये पावसात, आणि रासायनिक वापरतो तेवढा प्लॉट हे होत नाही असं, म्हणजे हाईट घेत नाही, पिकअप घेत नाही प्लॉट एवढा मग. आणि मला तरी असं वाटतं टेक्नॉलॉजी औषध म्हणजे बेस्ट वाटतं. मी तिसरं पीक आहे माझं भेंडीचं. बर, तिसऱ्या पिकात म्हणलं तर ही आता जी सॉइल जर टेक्नॉलॉजी औषध जी वापरलं मी हे आताच माझा प्लॉट हे चांभऱ्यापैकी आला, बऱ्यापैकी म्हणजे 100% चांगला आहे प्लॉट म्हणून, म्हणजे माझं रासायनिक म्हणजे 2 फुटाच्या वर किती झाडं नाही, 2-3 फुट हे आता सध्या जर माझ्या झाडाची हाईट बघितली झाडाची आता एवढी हाईट आहे माझ्या तरी. ओके, अजून पण ही प्लॉट कधी संपलं काय सांगू शकत नाही बरं का? बर बर बर. आता लागवड करून किती दिवस झालेत? लागवड तरी 3 महिने झाली की 2 महिने व्हायला बरोबर चालू झालं, 55 दिवसाला 55 दिवसाला चालू झाली बरोबर. ओके अच्छा, आणि आतापर्यंत किती तोडे झाले तिचे? 7 तोडे झाले. 7 तोडे झाले 7-8 तोडे झाले. ओके, आणि अजून किती दिवस चालेल अंदाजे? अजून तरी साहेब 1.5 ते 2 महिने चालला अजून चालेल. ओके, काय सांगायचं बघा, शेंडा अजून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 9 म्हणत तर पण अजून याचा 15 दिवस गेला घेऊच बरोबर एवढा सेटिंग व्हायचा, याच्या पुढचा 15 म्हणजे महिना 1.5 महिना प्लॉट आराम चालणार, जास्त त्याला कमी नाही चालणार. ओके, आणि तुम्ही मगाशी सांगत होते की आता जस्ट तुम्ही सांगितलं की अगोदर तेव्हा तुम्ही ज्या ह्या क्षेत्रामध्ये भेंडी करायची तर त्याची काय परिस्थिती असायची जेव्हा तुम्ही रासायनिक वापरत होते तेव्हा? त्यात कसं आहे त्या प्लॉटला एवढा ग्रीनरी येत नव्हता. बर, आणि दुसरं म्हणजे पाना साईज होत नव्हती. आणि भेंडीसाठी कसं माहिती आहे थ्रिप्स जास्त अटॅक करते भेंडीला, दिवसाची थंडी दिवसात थ्रिप्स जास्त अटॅक करते. आणि आता सध्याला म्हणते थ्रिप्स एक पण मिळणार नाही, सध्या एक बी थ्रिप्स नाही, एक पण नाही, हलवून बघा झाड तू कुठे, आता नाही आता तरी मिळणार नाही, संध्याकाळी पण मिळणार नाही थ्रिप्स. बर बर, आता वातावरण कसं इकडे?
आता वातावरण ढगाळ वातावरण आहे, डेंजर वातावरण आहे सध्या. आता पूर्ण डेंजर वातावरण होय बुरीसाठी म्हणा नंतर मुळीसाठी सगळी ही करते. खरं सध्याला पानावर कुठं रोग बी कुठं काय असेल दिसणार नाही तुम्हाला कुठं साईडला बघा. आता हे बघा ना हे जे पान आहे सर्वच पान जे आहे 100% निरोगी आहेत. असे जर पान असतील तर तुम्हाला जो उत्पादन मिळणार आहे ते 100% मिळणार उत्पादन मिळणारच आहे. ते पण निरोगी मिळणार आहे. आता तुम्ही याला कुठलंही केमिकल वापरले नाही? नाही 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 केमिकल फवारणी नाही काहीच नाही. अजिबात केमिकल नाही. केमिकल नाही नुसतं सॉलिड टेक्नॉलॉजी वापरले दुसरे काय वापरले. 100% सॉलिड टेक्नॉलॉजी फॉलो करतो. राहुल साहेबांनी आणि प्रताप संकळे साहेबांनी मला सगळं हे ज्ञान दिलं. मला माहित नव्हते पहिला ही. बरोबर. मी सांगितलं यांच्यापासून मी जे चालू केलं आणि मला 100% उत्पादन चांगलं मिळालं. ओके. आता तुम्हाला उत्पादन चांगलं मिळतंय सगळं ओके. तुम्ही ज्या मला अनुभव सांगितला की बाजारभावाची काय कंडिशन सध्या? बाजारभाव कसं साहेब माझं कसं आहे माहिती. मी किती पण वेळेने जाऊ दे सातला जाऊ दे किंवा जर लवकर गेलं तर माझा माल त्यांच्यापेक्षा 50 रुपये जास्त विकणार. ओके. म्हणजे जनरल जे भाजीपाला शेतकरी घेऊन येतात मार्केटमध्ये त्यांच्यापेक्षा 50 रुपये जास्त मिळते कधी पण. कशा मागे कॅरेट मागे की? कॅरेट मागे. प्रति कॅरेट 50 रुपये जास्तच मिळतो. जास्त प्रति कॅरेट मध्ये. अरे वा खूपच छान. माझा 8 दिवसात कमी 8 दिवसात बघा गुरुवार गुरु 8 दिवस 8 दिवसात माझा 17 कॅरेट माल निघाला. 10 गुंठ्यामध्ये 8 दिवसात 17 कॅरेट 17 कॅरेट माल निघाला. 17 कॅरेट. अरे वा. आणि साधारणतः काय रेट चालू सध्या? आता सध्याला रेट भेंडीचा 35 ते 40 रुपये रेट आहे किलो. हा किलो. ओके. आणि तुम्ही जेव्हा कॅरेट विकता तर जनरली शेतकऱ्यांना काय भाव मिळतो आणि तुम्हाला काय भाव मिळतो? आम्हाला भाव आहे बऱ्यापैकी. आता 35 आम्हाला ही मार्केटमध्ये 30 ते 35 रुपये देतात आणि 40 ते 45 रुपये पुढे पानाच्या आसपास. ओके ओके. म्हणजे कॅरेट जर तुम्ही मार्केटमध्ये घेऊन गेले इतरांना जे रासायनिकवाले त्यांना काय कॅरेट मिळते म्हणजे भाव मिळतो आणि तुम्हाला काय मिळतो? अगर त्यांना 350 मिळाला किंवा 300 मिळाला तर आम्हाला 400 पर्यंत आरामशे मिळतो. त्यांना 300 मिळाला तर तुम्हाला 400 मिळतो. होय होय. म्हणजे 50 ते 100 रुपये रेट जास्त मिळतो. जास्त 100%. अरे वा. आणि अशा पद्धतीने जर इतर शेतकरी मित्रांनी शेती केली तर तुम्हाला काय वाटतं काय होईल? 100% सक्सेस होणार शेती. आता आम्हाला जर 2-2.5 रुपये निघत पण आम्हाला टेन्शन नाही का तर आमचा खर्च कमी आहे. खर्च कमी. होय. बरोबर. आणि रासायनिक मध्ये कसं आहे खर्च 60-70% खर्च जातो रासायनिक मध्ये. तसा आमचा तेवढा खर्च नाही. आमचा निम्मा खर्च आहे निम्मा आम्हाला उत्पादन मिळते. आम्हाला टेन्शन नाही ना आता. म्हणजे खर्च निम्मा झाला आणि उत्पादन वाढलं. हो उत्पादन वाढलं. होय. ओके. आणि तुम्ही अनुभव एक सांगितला होता मगाशी की तुम्ही लेट गेला होता तरी पण तुमचा जो बाजारभाव आहे तो तुम्हाला तोच मिळाला. ते काय अनुभव सांगा ना? मला कसं झालं म्हणजे माझी गाडी पंक्चर झाल्यामुळे मला जायला वेळ झाला बाजारमध्ये सकाळी. हा सकाळी. ओके. माझा अंदाज होता की आपलं काय 2-2.5 का इकणार का 300 इकणार म्हणलं आपलं काय टेन्शन घ्यायचं म्हणलं. आणि त्याची लहान भेंडी होती ती पण 300 रुपये विकली. आणि माझी नंतर जरा मोठ्या साईज मध्ये होती भेंडी. बर. आणि सोनेरी कलर असल्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त रेट निघली भेंडी. सोनेरी कलर असल्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त रेट निघली. जास्त रेट निघली. अच्छा. म्हणजे जी क्वालिटी आहे क्वालिटी नक्कीच तुम्हाला चांगली असेल तुमच्याकडे. होय होय. तर बाजार भाव 100% जास्तच मिळणार. आणि मार्केट मी कसं आहे क्वालिटी असेल तर रेट आहे मला. बरोबर. आणि जी रासायनिक भेंडी येते त्यांचा ब्लॅक कलर येतो. हा हा हा. भेंडीचा. आणि ही जरा सॉइल चेहरा नाही सोनेरी कलर आहे भेंडीचा. अच्छा. टेन्शन नाही भेंडी. ज्यांनी रासायनिक वापरले त्यांची काळपट पडते. हो काळपट पडते भेंडी. आणि साहेब कसं आज भेंडीत नेली मार्केटला उद्या सकाळपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत ठेवते भेंडी हायशी राहणार. अरे वा. म्हणजे हाच तुडलेली भेंडी उद्या आहे तशी जाणार. होय होय. ओके ओके ओके. म्हणजे साधारणतः तुम्ही जी फवारणी घेताय त्याला सॉइल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे जे पोषण देताय ते पोषण त्याच्यामध्ये असल्यामुळे त्याला संतुलित पोषण मिळाल्यामुळे ती पुढे तिची म्हणजे टिकवून क्षमता आहे ती चांगली आहे. होय. ओके ओके ओके. तर जर आसपासचे जे शेतकरी मित्र आहेत त्यांना काय सांगाल तुम्ही काय संदेश द्याल? माझा शेतकरी मित्रांना संदेश एकच आहे की रासायनिक शेती बंद करून ही जी आपण सॉइल जर टेक्नॉलॉजी औषध आहेत ते वापरलं तर शेतकऱ्यांची पण बचत होईल आणि शेतकऱ्यांना उत्पादन पण चांगलं मिळेल. ओके. आणि कसं आहे माहितीये का शेतकऱ्यांना उत्पादन चांगलं मिळेल शेतकऱ्या पुढे जाणार. शेतकऱ्यांना काय होत रासायनिक मध्ये करून शेतकऱ्यांना परवडत नाही जास्ती. बरोबर. ओके. शेतकरी म्हणतात की सॉइल जर टेक्नॉलॉजी महाग आहे तुमचं काय मत? माझ्या हिशोबाने सॉइल जर टेक्नॉलॉजी महाग नाही सर स्वस्त आहे. कसं महागाय सांगा सर काय आहेत महाग आहेत तुम्ही सॉइल चार्ज म्हणा नंतर कृषी अमृत म्हणा. आज डीएपी घ्याय तर 1300-1450 रुपये 50 किलो पोत आहे साहेब. आणि कृषी अमृत घेतलं तर किती 550 रुपये पोत आहे सर. ती एक पोत घ्यायला 2 पोते घ्यायला ते सर. म्हणजे 2 पोते मी याला एक पोत टाकून कुठं लागणार 10 गुंठ्याला नुसता साखर टाकल्या का मग. आणि साहेब कृषी अमृत आरामशी सगळ्या झाडांना व्यवस्थित पडलं सर. बरोबर. 2 पोती कृषी अमृतवर एवढा प्लॉट आला सर. अजून याच्यानंतर काय टाकलं आता दुसरा दोन टाकायचा सर. ओके ओके. आता सेकंड बेस डोस तुम्ही करणार आहात? करणार आहे सर. ते आता डोक्यात पानाची ग्रोथ बघा सर टाकायचं वाकून कुठं तुम्ही सांगा. आता आपण बघू शकतो. बघा सर असं वाकून कुठं टाकायचं आता हे नेमकं टाकायचं कुठं थोडं टाकायला तुम्हाला डेव्हलप झालंय ना पानाची हाईट लांबी बघा ग्रोथ बघा पानाचा.
फूट बघा साईडची बरोबर ना, फूट एकदम छान आहे आणि जी ग्रोथ म्हणतो आता तुम्ही मगाशी म्हणत होते फूट आहे साईडची, अरे वा अरे वा, ती फूट आहे खूपच छान, ही फूट आहे साईडची. ओके आणि तुम्ही सांगत होते की तोडा तुम्ही ह्या साईडला केला की त्या साईडला लगेच दुसऱ्या दिवशी रेडी असते, तो काय अनुभव आहे? कसा साहेब माहितीये का, ही माझा 10 गुंठाचा प्लॉट आहे, ह्या दिवस आठवड्यातून 4 ते 5 वेळा तोडायला ते भेंडे. बर, 10 गुंठा प्लॉट मध्ये एक कोपरा तोडायचा आणि दुसरा कोपरा तिकडे तोडायचा आणि तिसरे दुसऱ्या दिवशी तोडा इकडे आले असते. आता काल एक दिवस तोडला नाही मी, तर आज बघा भेंडी साईज बघा कुठे गेल्या, आज उद्या जर नाही तोडला तर मार्केट माझी भेंडी घेणार कोण साहेब? एक दिवस घ्या. बरं, म्हणजे एकाच दिवस तुम्हाला काही दिवसांच्या दररोज तोडायला लागेल? होय होय होय, तोडा लागणार. तर ही बघा की साहेब भेंडी बघा, ही काय बघू शकतो ना आपण, पूर्णपणे जबरदस्तीची डेव्हलपमेंट चालू आहे. आणि आज नाही तोडला तर उद्या मार्केट मध्ये कोण घेणार साहेब? ओके, आणि इथं काल तोडा झालेला आहे? होय होय होय, या क्षेत्रामध्ये काल तोडा झालेला आहे का? नाही, परवा क्षेत्र परवा झालेला आहे, म्हणजे काल एक दिवस गेला, एक दिवस घ्या पैकाचा आणि लगेच आज तोडण्यासाठी तोडायलाच पाहिजे साहेब भेंडी आली. होय होय. ओके 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 ओके, अरे वा खूपच छान आहे. तुम्हाला इथं मार्गदर्शन कोण करतं? प्रताप संगपाळन राहुल सर. ओके ओके राहुल सर, नमस्कार. जर आसपासच्या शेतकरी मित्रांना जर तुमच्याशी बोलायचं असेल तर तुमचा नंबर द्या ना. माझा संपर्क क्रमांक आहे 91 30 594 522. ओके, श्री अॅग्रो बिळूर. ओके, तालुका जिल्हा सांगली. ओके ओके सर, आपला नंबर सांगा ना. आपल्या आपण या ठिकाणी सर्व जे वितरक आहेत त्यांना मार्गदर्शन करतात. सर मी महेश सावंत, केश अॅग्रो जत. मोबाईल नंबर आहे सर 9881350011. ओके धन्यवाद सर. तुम्हाला काय वाटतं सर, अशा प्रकारे जर विषमुक्त अन्न आपण पिकवलं तर कसं आहे? सर सगळ्यात मोठं समाधान हे आहे की आपण पौष्टिक अन्न लोकांना खाऊ घालवलोय आणि शेतकरी आज बोललेच भैया की खूप कमी खर्चात इतकं छान उत्पन्न. ते मगाशी बोलताना असं बोलले की मला कंटाळा आलाय तोडून, इतकं इल्ड आहे. मग ह्याच्यापेक्षा आणि शेतकऱ्यांच्याकडनं काय आलं पाहिजे सर? बरोबर बरोबर, त्यांचं कौतुक करायला पाहिजे की ह्या ते ह्या टेक्नॉलॉजीकडे वळले. एकदम बरोबर, त्यांचं अभिनंदन सर. ओके अभिनंदन सर, तुम्ही अशा प्रकारे विषमुक्त अन्न पिकवताय आणि सर्वांना जे देताय याची चव कशी आहे सर? चव तुम्ही घरी बनवता भाजी? होय सर. बर सर, ह्याची चव अशी आहे की मार्केटमध्ये आता जर गेलं चालून माझा एक महिना झाला प्लॉट, मार्केटमध्ये सांगायला येत नाही माझी भेंडी, तरी थोडक देत की आपण मुला कुठं आहे मार्केटमध्ये. बर बर, थोडक सर मनसुर भाई तुमच्या पुढे माहित आहे साहेब, तिने फोन लावते भेंडी तुमचीच पाहिजे आम्हाला. बर, व्यापारी? हा व्यापारी साहेब. अच्छा, म्हणजे अगोदर तुम्हाला कॉल करून ठेवतात? हो अगोदर, संध्याकाळी बरोबर 7-8 फोन येते, उद्या आपल्याला भेंडी पाहिजे पाहिजे. आणि काल साहेब वजरावाडला देऊन आलो भेंडी, तिने सब भेंडी गेलो बघितली, भेंडी पहिला ही भेंडी तुमचीच का? होय आमचीच आहे म्हणजे भेंडी. त्यात गेलो भेंडी पहिले साहेब म्हणजे उद्या 2 कॅरेट घेऊन या. मला वाटलं साहेब उद्या काय निघणार भेंडी तुम्हाला मी मंगळवार देतो, आणि आज सकाळी उठून बघतो भेंडी तोडायला. अरे बघा, असते असं तुम्ही येणार आहे म्हणजे आता पाहुणे जाणार म्हणता म्हणत थांबवावं आणि संध्याकाळ तुम्ही उद्या मार्केटला पाठवा म्हणून म्हणता ते असे, नाही आज तोडून पाठवणार होतो भेंडी साहेब. अरे वा खूपच धन्यवाद सर. जर शेतकरी मित्रांना तुमच्याशी जर बोलायचं असेल तर तुमचा मोबाईल नंबर द्याल का? हा देतोय सर. सांगा सर. माझा मोबाईल नंबर आहे सर 8007 727 7067 सर. ओके धन्यवाद सर. ओके.